नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर संक्रांत स्पेशल आज आपण पाहणार आहोत भोगीची थाळी. तर इथे आपण भोगीच्या भाजीसाठी सिक्रेट असं वाटण करून अगदी रुचकर आणि टेस्टी अशी भाजी आणि एकदम मोकळा सळसळीत भात बनवणार आहोत. आणि बाजरीची भाकरी तेही एकदम परफेक्ट पद्धतीनं एकदम खरपूस आणि व्यवस्थित तीळ लावून कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या रुचकर स्वाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारा जी आपल्याला ग्रेव्ही बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. 1.5 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 चमचा फुटाणी, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 कच्चा टोमॅटो कट करून, 1 कांदा कट करून आणि एवढं खोबरं घेतलेलं आहे आणि 1/2 चमचा असतील असे छोटा शेंगदाणे घेतलेले आहेत. याची आपल्याला छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची. अगोदर आपण शेंगदाणे तळून घेऊयात आणि आपल्याला हे सर्वच तळून घ्यायचं आहे, भाजायचं वगैरे नाही. सालासकट शेंगदाणे जे आहेत ते तळून घ्यायचेत आणि पटकन तळल्या जातात. सुकलेले जर शेंगदाणे असतील तर तेल गरम झाले त्यामुळे पटकन झाले, म्हणजे जे अगोदर तळून घ्यायचे ते अगोदर टाकून घ्यायचे. तर ही कांदा जी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काळा करायचा असेल तर करू शकता, पण अशा प्रकारेच मला तळून घ्यायचं आहे याने ग्रेव्ही छान होते. पण खोबरं टाकून घेऊया. तर हे खोबरं पण आपलं तळून झाले तर अशा प्रकारे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं तळून घ्यायचं. लसूण टाकून घेऊयात, लसूण आणि टमाटर, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, तेल आणि फुटाणे पण. तर आता आपलं हे परतून झालंय, आता आपण काढून अशा प्रकारे सगळं तळून घेतलंय आणि थोडंफार तेल होतं तेही याच्यामध्ये टाकलेलं आहे. आपण आता हे मिक्सरला करून ही भाजी करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जी अवेलेबल भाजी आहे तुम्हाला जे आवडतात त्या भाजी ह्या भाजीमध्ये टाकू शकता. तर मी ही पालक घेतलेला आहे आणि कवळा पालक असल्यामुळे 10-15 पाने घेतलेत. थोडीशी मेथीची भाजी घेतली, 1 वाटी भरून हिरवे मटर घेतलेत. तर ही मटर निम्मी आपल्याला पुलावसाठी लागणार आहेत, निम्मी ह्या भाजी टाकायचे. 3-4 ते 5 छोटे असे वांगे घेतलेले आहेत हे कट करून, आणि थोड्याशा हे वालाच्या शेंगा किंवा उसावरची शेंग म्हणतात ती घेतलेली आहे. थोडीशी गाजर कट करून घेतलेत आणि अशा प्रकारे कोवळा भोपळा ते घेतलं आहे असं बारीक कट करून, कोथिंबीर आणि 2 बटाटे बारीक कट करून घेतलेत. हे थोडं वाटतं पण जेव्हा आपण भाजी बनवतो त्यावेळेस हे भरपूर प्रमाण होतं एवढं. आता हे भाजी आणि कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून, हे शेंगदाणे सुद्धा घेतलेत मी भाजी टाकण्यासाठी. तर हे थोड्याशा गरम पाण्यात मीठ आणि गरम पाणी याच्यामध्ये डुबून ठेवले होते 1-1.5 तास. तर अशा प्रकारे झाले. ह्याचं फक्त लाल पाणी काढण्यासाठी मी तसं केलं. तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल टाकू शकता, पण आपल्याला भाज्या सर्व परतून घ्यायच्या त्यामुळे तेल जे आहे ते 3 ते 4 पळी आपल्याला लागेल. तर 3 पळी तेल, तेल आपलं गरम झाले. आपण लसूण बारीक कट करून टाकूया, थोडीशी मोहरी आणि जे छान पडायला पाहिजे त्यासाठी आपण अगोदर बटाटा परतून घेऊया. करण्यासाठी थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये घालूया आणि थोडंसं हलवून घ्यायचंय. ही परतल्यानंतर म्हणजे अशा प्रकारे जर भाज्या परतल्या तर शिजायला पटकन मदत होते, त्यामुळे परतून घेऊन चवही वाढते. तर ही परतत आले बटाटे. आता आपण याच्यामध्ये हे वांगं आणि भोपळा आम्ही कट करून घेतलेला ते टाकून घेऊया. आणि बरेचसे आपल्या मैत्रिणी आहेत की त्या उकडून घेतात भाज्या ह्या सर्व, पण मी जसं बनवले त्या पद्धतीने एकदा बनवून बघा, सगळेच घरातले जे आहेत ते आवडीने खातील. छान परतून घ्यायचे आपल्याला. तर थोडंसं मीठ त्यासाठी टाकलं, थोडीशी हळदी पावडर टाकूया. तर त्याच प्रकारे पण खायचा कंठाळ येतो, थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे असते आपल्याला. तर आता आपण गाजर आणि ही जी शेंग आहे ती टाकून घेऊया. शेंगदाणे 1/2 वाटी, वाटाणे आणि ही भाजी, दोन्ही साधारण 1/2-1/2 वाटी भाज्या आहेत ह्या. ते कमीत कमी 4 ते 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायला लागतात. आणि ही भाजी जी आहे ती एकदम एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे ग्रेव्ही टाईपची झाली पाहिजे भाजी. अद्रक लसूणची पेस्ट 1/2 चमचा टाकून घेऊया त्याच्यामध्ये. बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट आपली झालेली आहे, याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते. आता आपण 5 ते 6 मिनिट झाले हे भाज्या परतून घेतल्यात. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा धन जिरे पावडर टाकून घेऊयात, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा आपलं घरगुती तिखट. परत एकदा हे छान हलवून घेऊयात.
आणि ह्या भाजीमध्ये किंवा कुठल्याही भाजीमध्ये थंड पाणी टाकायचं नाही. ही सर्व भाज्या वगैरे गरम झालेल्या असतात, त्यात थंड पाणी टाकलं की परत शिजायला आणि चवीमध्ये फरक पडतो, व्यवस्थित चव राहत नाही. हे 1-2 मिनिट आपण हे म्हणजे मसाला पूर्ण मिक्स होईपर्यंत परतून घेऊयात. आणि थोडंसं म्हणजे पाणी गरम केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याच्यानुसार टाकून घ्यायचं आहे. साधारण 10-12 मिनिट लागतात ही व्यवस्थित शिजण्यासाठी. आणि गॅस जी आहे ती एकदम मीडियम असा करायचा आहे. ही जी आपण ग्रेव्ही केली होती ती टाकून घेऊयात. मीडियम गॅसवर आपल्याला ही 5-10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. थोडस गूळ टाकून घेऊयात. गूळ किंवा साखर दोन्ही पैकी एक टाकलं तरी चालतं. एकदम मस्त आणि झणझणीत अशी आपली भोगीची भाजी तयार झाली. आपण बाजूला ठेवूयात आणि जसं जसं थंड होईल तसं तसं याला मस्त असा चॉट येतो. तर आता आपण ही बाजूला पुलाव करण्यासाठी अशा प्रकारे बासमती लॉंग ग्रेन राईस घेतलेला आहे. तर ही 1/2 तास किंवा वेळ असेल तर 1 तास ठेवला पाण्यामध्ये तरी पण चालतो. आता आपण बनवायला घेऊयात. तर पाणी गरम करून घ्यायचंय अगोदर आपल्याला नंतर टाकण्यासाठी. पाणी गरम झालेलं आहे तर ही कुकर ठेवलंय मी. तर आवडीनुसार तेल टाकू शकता. तर एवढ्या राईसला म्हणजे साधारण 1.5 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला 1/2 फळी तेल टाकायचं आहे. 1/2 फळी तेल आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे. आता आपण फोडणीला मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडल्यानंतर हिरवी मिरची, 4 मिरच्या आहेत ह्या बारीक करून घेतल्या. आता आपण याच्यामध्ये 1/2 अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा आणि 1/2 अद्रक लसूणची पेस्ट 1/2 चमचा टाकून घेऊयात. ओटाने टाकून घ्यायचे. आणि अशा प्रकारे जर राईस बनवला छोटे मुलं असो किंवा मोठे, हमेशा आपण खूप सारे मसाले वगैरे घालून बनवतो पुलाव, तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. आता आपण याच्यामध्ये ही जी बासमती तांदूळ आहे ते टाकून घेऊयात. आणि बऱ्याच आपल्या मैत्रिणी म्हणतात की बासमती तांदूळ वगैरे, आणि मी डायरेक्ट असं करते म्हणजे उकडून वगैरे घेत नाही बिर्याणी करताना, पण असंच करते का तर त्यातले जे पोषण तत्व आहेत ती पाण्या म्हणजे उकडल्यामुळे निघून जातात. तर अशा प्रकारेच करायचं. गॅस जी आहे ती फास्ट करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. काही न टाकता फक्त एवढं साहित्य आहे आणि अगदी सहजासहजी इतका सुंदर भात होतो हा, खूप चवीला छान होतो. तर बघा अशा प्रकारे झालेला आहे हे. तर 1-2 मिनिट आपल्याला हे तेलात परतून घ्यायचं आहे तांदूळ, आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे. आणि फक्त 1 किंवा 1.5 शिट्टी करून घ्यायची, जेव्हा कुकर थंड होईल बऱ्यापैकी तेव्हाच खोलायचं आहे. तर आपण आता पाणी होतो ह्याच वाटीला तांदूळ घेतलं होतं मी, तर 1 वाटी. आता आपण हलवून घेतले, मीठ एकदा चेक करायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे. तर हलवून घेतले आपण, आता झाकण लावून घेऊयात. गॅस जी आहे ती फास्ट करायचं आहे. तर बघू शकता गॅस जी आहे ती एकदम फास्ट आहे आणि 1.5 शिट्टी करून घ्यायची आपल्याला आणि पटकन खाली उतरायचं. आणि तुम्ही जर असं जर ठेवलं तर पाणी आपण व्यवस्थित टाकलेले बरोबर, नाहीतर मग भाजी आहे ती चिकटलं जाईल. तर 2 शिट्टी होती यायला लागली तेव्हा आपण बंद करूयात आणि कुकर जे आहे ते बाजूला. आता आपण बाजरीची भाकरी टाकून घेऊयात. तर बाजरीची ही जी बाजरीचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरी पण चालतं, आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. आता आपण हे छान मळून घेऊयात पीठ. आणि ज्वारीचं असं किंवा बाजरीचं असं कुठलीही भाकरी करताना पीठ जेव्हा छान मळून घेताल तेव्हा ती भाकरीला चिरा वगैरे किंवा भेगा वगैरे पडत नाही, त्यामुळे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर गोळा घ्यायचा आहे, तर साधारण एवढा घेतलाय मी.
त्याला दोन्ही साईडनं पाणी लावून घ्यायचं, असं करण्यासाठी थोडस खालती पीठ टाकून घ्यायचं आणि हे थापायचं आहे। तर आता आपण भाकरी थापून घेऊयात। थोडस तीळ टाकून घेऊयात म्हणजे तीळ जे आहे ती व्यवस्थित पॅक होतं, निघत नाही। आता आपण हे टाकून घेऊयात तव्यावर आणि तव्हा जे आहे एकदम छान असा गरम होऊ द्यायचा। तुम्ही कमी थोडासा गरम झाला भाकरी टाकली तर भाकरी ती उलटल्या जात नाही। असं व्यवस्थित छान असं करून घ्यायचे, थोडस असं हे होत टाकल्यानंतर आणि एक हाफ मिनिट असंच ठेवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। आणि पूर्ण भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं, कुठं असं पांढरं वगैरे राहिलं नाही पाहिजे। आता आपण याच्यावरती तीळ टाकून घेऊयात। थोडस ओला आहे तोपर्यंत तीळ टाकायचं, नाहीतर मग तीळ जे आहे ती निघत। थोडस पाण्याचा हात असाही करायचा म्हणजे तीळ जे आहे ती मध्ये असं व्यवस्थित बसत भाकरीमध्ये। आता आपण भाकरी उलटून घेऊयात। हे बघा एकदम छान असं तीळ बसले आणि भाकरी पण छान झाली। तर हे बघा थोडस हे झालं, भाजल्यासारखे वाटले की ती चेक करायची, नाही तर करपल्या जाते। आणखी थोड्या वेळ ठेवूयात। अशा प्रकारे मी सर्व भाकरी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर कुकर थंड झाले, बघू शकता एकदम मस्त असा पुलाव झालाय। हे बघा एक एक खिला खिला असं झाले, तर अगदी झटपट आणि एकदम मस्त असा चवीला होतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे। तर बघू शकता एकदम मस्त अशी भाकरी आणि कडक भाजलेली भोगीची भाजी आणि छान असा पुलाव। तर अशा प्रकारे आपली भोगीची थाळी तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बघू शकता एकदम भन्नाट अशी आपली भोगीची थाळी तयार झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।